आतापर्यंत आपण मॅथ्स 1 मधील लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड प्रोबॅबिलिटी असे 4 चॅप्टर्स कम्प्लीट केलेले आहेत. या चॅप्टर्स मधील सर्व टॉपिक्सच्या सर्व व्हिडिओच्या लिंक आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टर मधील शेअर्स हा टॉपिक पाहणार आहोत. या शेअर्स बद्दल आपण ज्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्या टर्म्सचा अगोदर अभ्यास करूया. फर्स्ट टाइम आपल्या अभ्यासक्रमामध्ये शेअर्स हा टॉपिक असल्यामुळे आपल्याला बेसिक पासून सुरुवात करायची आहे. व्हॉट इज शेअर? तुम्हाला माहिती आहे की एखादी मोठी नवीन कंपनी सुरू करायची असेल त्यावेळी, अगदी कोणीही असो, रिलायन्स कंपनी समजा सुरू झाली त्यावेळी त्याचे जे ओनर आहेत अंबानी, त्यांनी स्वतःकडची काही इन्व्हेस्टमेंट करून पब्लिक सेक्टर मधून काही इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. म्हणजेच काय, तर जी कंपनी ते सुरू करतायत त्याचे काही शेअर्स मार्केटमध्ये ओपन करून दिलेले असतात की जे आपल्यासारखे लोक शेअर्स खरेदी करतात. आता शेअर्स म्हणजे काय? अ शेअर इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. कोणताही बिझनेस आहे त्याच्यामध्ये जे आपण कॅपिटल गुंतवलेलं आहे, जे एकंदर अमाऊंट टाकलेली आहे त्या बिझनेससाठी भांडवल गुंतवलेलं आहे, त्या भांडवलीमधला एक छोटासा युनिट आहे त्याला काय म्हणतात? शेअर असं म्हणतात. आता बघा, या शेअरशी रिलेटेड काही टर्म्स आपण बघूया. शेअर होल्डर, अ पर्सन हु ओन्स द शेअर इज कॉल्ड द शेअर होल्डर. समजा की माझ्याकडे लार्सन अँड टुब्रोचा शेअर आहे, म्हणजेच मी त्याची काय आहे? शेअर होल्डर आहे. आपण काही बँकांमध्ये जातो बघा, आता समजा पनवेलमध्ये अभ्युदय बँक आहे, तर अभ्युदय बँकेमध्ये त्या बँकेचे शेअर्स दिले जातात कस्टमर्सना, आणि ते कस्टमर्स हे बँकेच्या शेअर्सचे शेअर होल्डर असतात. म्हणजे आपण अगदी मोठमोठ्या कंपन्यांचे खरेदी करायला जात नाही, पण असे ज्या बँकेत इन्व्हेस्टमेंट करतोय वगैरे अशा बँकांचे शेअर्स आपल्याकडे असतात. आता सेकंड, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू हा शब्द फार महत्वाचा आहे आपल्याला एक्झाम्पल्ससाठी. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. शेअर सर्टिफिकेट म्हणजे काय आहे? एक कागदावर लिहिलेलं आपलं नोट वगैरे असते, ती कशी 100 नोट आहे, 100 रुपीजची आहे, त्याप्रमाणे एक सर्टिफिकेट असतं. तुम्ही LIC वगैरेचे सर्टिफिकेट्स बघितले असतील, आपण NSE करतो, FD करतो, त्याचे जे सर्टिफिकेट्स असतात तसे हे शेअरचं सर्टिफिकेट आहे. तर ज्या शेअरवर जी प्रिंटेड प्राईस असते प्रत्येक शेअरवर, त्या प्रिंटेड प्राईसला काय म्हणतात? फेस व्हॅल्यू. आता तर बघा, आपण मोस्टली सगळे व्यवहार हे आपले कसे होत आहेत? ऑनलाईन होत आहेत. म्हणजे शेअर्सची खरेदी विक्री ही ऑनलाईनच चालू आहे, त्यामुळे प्रिंटेड प्राईस वगैरे हे शब्द आहेत ते आता पुस्तकातच राहिलेले आहेत. लक्षात येते? फेस व्हॅल्यू म्हणजे तुम्ही समजा की त्या दिवशी त्या शेअरची असलेली व्हॅल्यू ही काय आहे? फेस व्हॅल्यू आहे. आता मार्केट व्हॅल्यू, सॉरी, त्या दिवशी असलेली व्हॅल्यू नाही, त्या शेअरची जी मूळ व्हॅल्यू ठरवलेली होती ती सर्टिफिकेटवर जी खरी प्रिंटेड असते ती व्हॅल्यू, मूळ व्हॅल्यू जी त्या शेअरची ठरवलेली आहे ती म्हणजे काय आहे? फेस व्हॅल्यू आहे. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे आज जेव्हा मार्केट चालू झालेलं आहे तेव्हाच्या ज्या सिच्युएशन्स आहेत त्या सिच्युएशन्स नुसार प्रत्येक कंपनीचे शेअर्सची व्हॅल्यू वर खाली होत असते. तुम्ही बघितलं की आता आपल्याकडे समजा इलेक्शन्स झाले, त्या इलेक्शन्सचा निकाल लागला, त्यानंतर लगेच तुम्ही ऐकता की शेअर मार्केट गडगडलं किंवा शेअर मार्केटने खूप उसळी घेतली. म्हणजेच काय? तर त्याच्या मार्केट व्हॅल्यूज वाढतात किंवा कमी होतात. आता आपल्याकडे जेव्हा COVID-19 प्रादुर्भाव झाला सगळीकडे, तेव्हा संपूर्ण जगभरामध्ये शेअर व्हॅल्यूज ह्या खूप खालच्या पातळीवर, नीचांकी लेवलला, म्हणजे खूप लोएस्ट किमतीला त्या खाली उतरल्या. तर या ज्या व्हॅल्यूज आहेत बदलत जाणाऱ्या, रोजच्या रोज फ्लक्च्युएट होणाऱ्या, त्यांना आपण काय म्हणतो? तर मार्केट व्हॅल्यू म्हणतो. तुम्ही जर कधी शेअर मार्केट चालू असताना एखाद्या कंपनीचं ओपन करून ठेवलं पेज, तर तुम्हाला दिसेल की त्याची मार्केट व्हॅल्यू अगदी फ्रिक्वेंटली चेंज होताना दिसत असते, सतत चेंज होत असते. आणि हे जे असतात स्टॉक एक्सचेंज मध्ये शेअर्स बाय करणारे आणि सेल करणारे, ते लोक या व्हॅल्यूवर नजर ठेवून असतात की कोणत्या क्षणी ती कमी होईल. शेअर व्हॅल्यू जेव्हा खूप कमी होते तेव्हा आपण काय करतो? जास्तीत जास्त शेअर्स विकत घेतो.
आणि जेव्हा शेअर्सची व्हॅल्यू वाढते तेव्हा आपण आपल्याकडे असलेले शेअर विकतो, कारण आपण खूप कमी पैशांमध्ये घेतलेले असतील तर शेअर्सची व्हॅल्यू खूप राईज झाल्यानंतर आपण विकले तर आपल्याला काय होतो, फायदा होतो. तर अशा प्रकारे मार्केट व्हॅल्यू ही फ्रिक्वेंटली चेंज होत असते. डिव्हिडंड, डिव्हिडंड काय आहे बघा, डिव्हिडंड म्हणजे द पार्ट ऑफ द अॅन्युअल प्रॉफिट. अॅन्युअल प्रॉफिट म्हणजे संपूर्ण वर्षभरामध्ये त्या कंपनीला जे प्रॉफिट झालेला आहे, त्याने त्याच्या भांडवलावर जे प्रॉफिट मिळवलेलं आहे ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर होल्डर इज कॉल्ड द डिव्हिडंड. कंपनीला जे प्रॉफिट झालेलं असतं ते प्रत्येक शेअर होल्डरला एका विशिष्ट प्रमाणात डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तो जो डिस्ट्रीब्यूट केलेला पार्ट आहे त्याला काय म्हणतात, डिव्हिडंड असं म्हणतात. आपल्याला दिलेलं असतं एक्झाम्पल्स मध्ये की 5% डिव्हिडंड मिळाला, म्हणजे तुम्ही जर 100 रुपीजचा शेअर घेतला असेल तर त्याच्यावर 5% डिव्हिडंड तुम्हाला मिळतो. तर अशा प्रकारे डिव्हिडंड म्हणजे मराठीमध्ये त्याला लाभांश असं म्हणतात, आपल्याला लाभ मिळतो. लक्षात येते? पण काही कंपन्याच डिव्हिडंड देतात, काही कंपन्या अशा आहेत की ज्या डिव्हिडंड देत नाहीत. मग शेअर मार्केटमध्ये काय होतं अशा कंपन्यांच्या बाबतीत आपलं, की जेव्हा आपण शेअर खरेदी करतो त्यानंतर जेव्हा विकतो त्यावेळेच्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे आपल्याला फायदा किंवा तोटा होतो, प्रॉफिट और लॉस होतो. मधल्या काळामध्ये आपल्याला डिव्हिडंड वगैरे काही मिळत नाही, परंतु काही कंपन्याच डिव्हिडंड देतात. त्यामुळे आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा त्या कंपनीचा संपूर्ण अभ्यास करून शेअर्स खरेदी केले जातात की आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे का वगैरे वगैरे. यानंतर बघा, फॉर द शेअर होल्डर द डिव्हिडंड इन्कम इज टॅक्स फ्री. हा जो डिव्हिडंड मिळणार आहे आपल्याला त्याच्यावर टॅक्स आकारला जात नाही, आपल्याला टॅक्स द्यायचा नाहीये. म्हणजे हा इन्कम हा पूर्णपणे शेअर होल्डर्ससाठी टॅक्स फ्री असलेला इन्कम आहे, त्यामुळे खूप चांगला बेनिफिट आपल्याला डिव्हिडंडचा आहे. आपण नेक्स्ट टॉपिक बघूया यातला, कंपॅरिझन ऑफ FV अँड MV. आपण FV म्हणजे बघितलं फेस व्हॅल्यू आणि MV म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू. यांच्यामध्ये कंपॅरिझन करून आपल्याला ठरवायचंय की ती शेअर सध्या कोणत्या स्टेजला आहे. पहिली कंडिशन बघा, इफ MV इज ग्रेटर दॅन FV, काय झालंय बघा, मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. त्याची जी फेस व्हॅल्यू ठरलेली आहे साधारणपणे 100, लक्षात घ्या शेअरची फेस व्हॅल्यू 100 असेल तर 100 शेअर आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आहे आता समजा 400, तर काय झालेलं आहे, मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. इन दॅट केस द शेअर इज ऍट प्रीमियम. तो शेअर सध्या कसा चाललेला आहे, प्रीमियम मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, FV इज इक्वल टू MV, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू, देन द शेअर इज ऍट पार. पार म्हणजे सममूल्य, दोघांची मूल्य सारखी आहेत, त्याला म्हणतात इज ऍट पार. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू, देन द शेअर इज ऍट पार. थर्ड, इफ MV इज लेस दॅन फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू एवढी घसरली आहे की ती फेस व्हॅल्यू पेक्षा सुद्धा कमी आहे, इन दॅट केस द शेअर इज ऍट डिस्काउंट. तेव्हा तो शेअर कसा आहे, इज ऍट डिस्काउंट, डिस्काउंट वर चाललेला आहे असं म्हणता येतं. आता हे बघितल्यानंतर यावर आधारित आपल्याकडे एक ऍक्टिव्हिटी आपल्या पुस्तकामध्ये, ती आपण नंतर पाहणार आहोत. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, रेट ऑफ रिटर्न. आपण काहीतरी इन्व्हेस्ट केलंय त्याच्यावर रिटर्न्स किती मिळतात त्याचा रेट काढायचाय, दॅट इज रेट ऑफ रिटर्न. बघा, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम डिव्हायडेड बाय सम इन्व्हेस्टेड मल्टीप्लाइड बाय 100. तुम्हाला मघाशीच सांगितलं की आपण जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो, ते शेअर्स जे घेतलेले आहेत त्या कंपनीला संपूर्ण वर्षभरामध्ये जे प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट नुसार प्रत्येक शेअर होल्डरला एक ठराविक रक्कम, एक ठराविक परसेंटेज डिस्ट्रीब्यूट केलं जातं प्रॉफिटचं, त्याला आपण डिव्हिडंड म्हणतो. मग आपण जर 100 शेअर्स घेतलेले आहेत तर त्या 100 शेअर्सचा डिव्हिडंड आपल्याला किती मिळाला, तो म्हणजे आपला डिव्हिडंड इन्कम डिव्हायडेड बाय सम इन्व्हेस्टेड. 100 शेअर्स घेण्यासाठी आपण किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते महत्वाची आहे,
ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला मार्केट व्हॅल्यू प्रमाणे काढावी लागते, कारण आपण शेअर जेव्हा विकत घेतो तेव्हा मार्केट व्हॅल्यू प्रमाणे पे करत असतो, त्यामुळे त्याप्रमाणे इन्व्हेस्ट केलेली रक्कम मल्टिप्लाइड बाय 100 असं आपल्याला काय काढायचंय, रेट ऑफ रिटर्न. म्हणजे रेट ऑफ रिटर्न काढताना आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, डिव्हिडंड माहीत असणं गरजेचं आहे. आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग. आता ब्रोकरेज म्हणजे काय आहे, ब्रोकरेज म्हणजे सोप्या भाषेत दलाली. आपण दलाली कोणाला देतो, जो मिडल मॅन असतो त्याला आपण दलाली देतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला घर विकत घ्यायचंय, तर आपल्याला माहिती असतं का की कोणाला घर विकायचंय, नाही. मग असे जे एजंट असतात की ज्या एजंटकडे ऑलरेडी ज्याला घर विकायचंय त्याने नोंद केलेली असते, त्याच्याकडे आपण गेल्यानंतर तो ती घरं आपल्याला दाखवतो, विकत घ्यायला मदत करतो. तो एजंट जसा आहे ज्याला आपण त्याची दलाली देतो, बरोबर आहे, तसंच याच्यामध्ये आपल्याला शेअर्स खरेदी करायचे आहेत, पण आपण डायरेक्टली मार्केटमधून खरेदी करत नाही, तर मार्केट आणि आपण यांच्यामध्ये मिडल मॅन असतो ज्याला आपण काय म्हणतो, शेअर ब्रोकर म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे शेअर खान आहे किंवा मोतीलाल ओसवाल आहे किंवा झिरो दहा म्हणून एक अकाउंट असतं ज्याच्या थ्रू आपण शेअर ट्रेडिंग करू शकतो. तर हे जे आहेत तर त्यांना आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं. ब्रोकरेज म्हणजे काय, द अमाऊंट चार्ज बाय शेअर ब्रोकरर्स इज कॉल्ड ब्रोकरेज. ते आपल्याला सर्व्हिस देत आहेत फॉर बाईंग अँड सेलिंग ऑफ द शेअर्स. ते आपले शेअर्स बाय आणि सेल करून देतात त्यांच्या थ्रू, ते मीडिएटर्स आहेत. त्यामुळे ते आपल्याला चार्ज करतात, ती जी चार्ज केलेली रक्कम आहे त्याला काय म्हणतो आपण, ब्रोकरेज असं म्हणतो. ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. अतिशय महत्वाची आहे ही गोष्ट. आपल्याला ब्रोकरेज पे करायचंय कशावर, मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअरवर. नेहमी एक्झाम्पल्स मध्ये कॅल्क्युलेशन करताना मुलांचा गोंधळ होतो की आपण कशावर कॅल्क्युलेट करायचंय. ब्रोकरेज समजा तुम्हाला सांगितलंय की एक ठराविक पर्सेंट आहे, 0.2% वगैरे, तर हे 0.2% ब्रोकरेज आहे ते आपण कशावर कॅल्क्युलेट करायचंय, ऑन मार्केट व्हॅल्यू. नेक्स्ट बघा, ऍट द टाइम ऑफ बाईंग शेअर्स काय होणार आहे. असं समजा की तुम्ही बाय करताय शेअर्स, तर शेअर्स बाय करताना एका शेअरची व्हॅल्यू कशी होते, त्याची आजची मार्केट व्हॅल्यू प्लस आपल्याला त्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे द्यावा लागणारा ब्रोकरेज. कारण आपल्याकडून मार्केट व्हॅल्यू इतकी रक्कम जाणार आहे मार्केटला आणि ब्रोकरेज जाणार आहे शेअर ब्रोकरला. म्हणजे आपल्याला तर शेअर किती रुपयांना मिळाला, मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज हे आपल्याला लागलेली रक्कम आहे. ऍट द टाइम ऑफ सेलिंग शेअर्स, आपल्याला शेअर्स विकायचे आहेत तेव्हा काय होणार आहे, एका शेअरची किंमत आपल्या हातात किती येणार आहे. आपण तो शेअर विकला, कितीला विकला, मार्केट व्हॅल्यूला विकला, पण जी रक्कम मिळाली होती त्यातूनच आपल्याला शेअर ब्रोकरला ब्रोकरेज द्यावा लागला. म्हणजे मला कमी रक्कम मिळणार आहे त्यामुळे मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, एक्झाम्पल्स मध्ये जेव्हा शेअर बाय करायचे असतात, शेअर्स बाय करायचे असतात, तेव्हा ब्रोकरेज मार्केट व्हॅल्यू मध्ये ऍड करायचे, आणि जेव्हा शेअर्स सेल करायचे असतात तेव्हा ब्रोकरेज मार्केट व्हॅल्यू मधून सबट्रॅक्ट करायचे. या दोन गोष्टी आपल्याला एक्झाम्पल्स साठी फार महत्वाचे आहेत. आता लक्षात घ्या, हा जो शेअर ब्रोकर आहे तो आपल्याला सर्व्हिस देतोय, कोणती, ऑफ बाईंग अँड सेलिंग द शेअर्स. ही जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिस साठी सुद्धा टॅक्स पे करावा लागतो. बघा, सेलिंग कुठे गेलं, शेअर ब्रोकरर्स प्रोव्हाइड सर्व्हिसेस फॉर परचेस अँड सेल ऑफ शेअर्स फॉर देअर क्लायंट्स. ते क्लायंट्सला कशाची सर्व्हिस देत आहेत, परचेस करणं अँड सेल करणं. तर दीज सर्व्हिसेस आर चार्ज्ड अंडर GST. या टाईपच्या सर्व्हिसेस सुद्धा GST अंडर चार्ज आहेत. आणि GST परसेंटेज बघा, द रेट ऑफ GST इज 18% ऑन ब्रोकरेज. आपल्याला प्रत्येक वेळी ब्रोकरेजच्या 18% GST सुद्धा पे करावा लागणार. म्हणजे लक्षात घ्या काय होणार आहे, या फर्स्ट केसमध्ये जेव्हा आपण शेअर बाय करत असतो तेव्हा आपल्याला मार्केट व्हॅल्यू द्यावी लागणार आहे, ब्रोकरेज द्यावा लागणार आहे, आणि त्या ब्रोकरेजवर त्याचा GST द्यावा लागणार आहे.
म्हणजेच मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज प्लस जीएसटी. इकडे काय होणार आहे, सेल करताना मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज मायनस जीएसटी, कारण आपल्याकडून जीएसटी पण जाणारच आहे. आपली मार्केट व्हॅल्यू जेवढी मिळाली आहे त्यातून ब्रोकरेज जाणार आहे, जीएसटी जाणार आहे. म्हणजे व्हाईल सेलिंग शेअर्स आपल्याला ब्रोकरेज आणि जीएसटी दोन्ही मायनस करायचे, हे लक्षात घ्या. या ज्या सगळ्या कन्सेप्ट आज आपण बघितल्या शेअर्सशी रिलेटेड असलेल्या, त्या पूर्णपणे नवीन आहेत, त्या रिवाइज करा. त्यावर बेस्ड असलेले एक्झाम्पल्स आपण पुढील दोन व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.